शुभ स्वागत युवा सप्ताह अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री धनराज पाटील पोलीस निरीक्षक नासिक रोड, श्री सुबीन इटोकर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस एस काळे सर, प्राध्यापक मिलिंद ठाकरे, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक किरण शेंडे, उपप्राचार्य डीडी जाधव, सर्व स्वयंसेवक यांचे श्रीमती विप्लाबेन ठिमजी तेजुकाया महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 12 जानेवारी विवेकानंदांचा जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय युवा दिवस, या दिवसाचं औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन. संपन्न होता है दीप देवाला नमन करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. तिमिरातुनी तेजाकडे ने दीप देवा जीवना ज्योती परी शिव मंदिरे रे जागवी माझ्या मना. दे मुक्तता भय हीनता अभिमान दे दे हीनता दे अंतरा शुभधायिनी मिलया विलासय भावना. आजचा आपला हा जो कार्यक्रम होतोय रस्ता सुरक्षा
हा गेल्या दशकात आपल्याला सतावू लागलेला आहे. रस्ता सुरक्षा आणि मानवी जीवन यांचा विचार आता सुरू झालेला आहे. तसं बघितलं तर दरवर्षी ऍक्सिडेंट मध्ये 2022 मध्ये 1,55,722 मृत्यू झाले. आणि सर्व कामकाज उद्योग जे शहरांमध्ये वाढत आहे त्याचप्रमाणे तिथे लोकसंख्याही वाढत आहे. गावाकडील लोक शहराकडे स्थलांतरित होत आहेत आणि दळणवळणासाठी वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. रस्ता सुरक्षा योजना म्हणजे काय नक्की? तर रस्ता सुरक्षा म्हणजे कोणाच्याही जीवावर बेतले जाऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजना. आणि ट्रॅफिक पोलीस ही यंत्रणा त्याच्यामुळे उदयास आलेली आहे. ठिकठिकाणी पोलीस असतील तिथे आपण नियम पाळतो, पण नसतील तर आपण सिग्नल म्हणून जातो. आणि त्यामुळे पुढे आपल्याला आता दंड भरावा लागतो. ऑनलाईन चलन येत असतं, हे तू बऱ्याचशा जणांना माहिती नाही की जरी कोणी नसलं तरी सिग्नल मोडला तरी काही होत नाही. आणि ट्रॅफिकचे नियम सर्वांना माहितीच पाहिजे. आपण व्यवस्थितरित्या वाहन चालवता आलं पाहिजे आपल्याला. आणि जागोजागी सर्व नियमांचे फलक लावलेले असतात. रस्ता सुरक्षा ही कोणा एकाची जबाबदारी नाही आहे, तर सर्व नागरिकांचे तुमचे माझे सर्वांचे कर्तव्य आहे. आणि काळजी जर नाही घेतली तर शारीरिक हानी आणि आर्थिक नुकसान सुद्धा होत असते, याचा विचार आपण जरूर केला पाहिजे. सरकार आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट जे आहे त्यांनी नियम तर लागू केले, पण ते पाळणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सुरक्षित वाहन चालवता आले पाहिजे आपल्याला, व्यवस्थित रस्ता पार करा. मोबाईलमुळे बरेच ऍक्सिडेंट होतात. तुम्ही बरेचसे जण गाडी चालवताना कानात ते इयरफोन लावलेले असतात, मागचा हॉर्न देतो तरी हात ते गाणं होऊन निघत असतो तो. तर याचा आपण व्यवस्थितरित्या विचार केला पाहिजे आणि सर्व रस्ता सुरक्षेचे नियम पाळले गेले पाहिजे. यासाठीच आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. एवढं बोलून मी माझं प्रसंग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिथी देवभाव म्हणूनच आलेल्या अतिथींचं आपण यथोचित स्वागत करूया. प्राचार्य डॉक्टर काळेसरांना विनंती करते, त्यांनी माननीय श्री धनराज पाटील पोलीस निरीक्षक नाशिक रोड यांचा यथोचित सत्कार करावा. श्री सुमित इटोकर सर यांचाही सत्कार प्राचार्यांनी करावा. जाखोरी येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आमची वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी श्रुतिका कलचकर हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. मी धनराज पाटील सरांना विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार करावा. श्रुतिका कलचकर त्याची प्रचिती मला प्रत्येक वेळी येत असते. मला तिचा खूप अभिमान वाटतो. मी तिला फक्त एक मानसिकीची तयारी करून यापुढे ही तू अशीच प्रगती करत राहा. धन्यवाद सर. अपघात का होतात हे आपल्याला माहित आहे. आपण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करत आहोत. आदरणीय प्राचार्य काळे सर प्रथमतः आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या या तेजुगा या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शौर्य योजनेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहे. त्या अभियानाच्या प्रमुख अतिथी धनराजजी पाटील पोलीस निरीक्षक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर म्हणजे पाटील साहेबांचा परिचय करण्याची गरजच नाही, ते आपल्या संस्थेतच शिकलेले आहे. की त्याचे महाविद्यालय असो, मराठा हायस्कूल असो, सटाड्याचं जिजामाता हायस्कूल असो किंवा मराठा हायस्कूल, त्यातच त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना त्यांच्या माझ्या 5-10 मिनिटाच्या डायलॉगमध्ये
आम्ही इतके जवळचे झालो की त्यांनी सांगितलं सर आपल्याला ग्रामीण भागातले विद्यार्थी यांनी यांना आपल्याला तुम्ही आणि मी दोघांनी मिळून शिस्त लावायला पाहिजे. मी आता त्यांना सांगितलं मला आम्ही सगळं शिस्त लावत असताना काही मुलं जरा गेटच्या बाहेर पडले का जरा थोडस उलट पुलट करतात ते थोडं सैराबार हे करतात म्हणून तीच जवळ ते करू म्हटलं. आम्ही पोलीस चौकीची मागणी केली ती पण आमची मार्गी लावत साहेबांनी लगेच शब्द दिले आपण टाळ्यांच्या कदरात त्यांचं आपण त्याचबरोबर मी अधिक वेळ तुमच्यामध्ये न थांबता साहेबांना सांगणार आहे की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर कशी शिस्त लावायची कारण कोणी पायी येतं कोणी रिक्षाने येतं कोणी मोटरसायकल येतं कोणी वडिलांची मोठी कार घेऊन येतं कोणी कधी आपल्या सिटी लिंक पण येतं ते पण बरोबर आहे. परंतु हे सगळं सांगत असताना आता ठाकरे सर म्हणत होते की बाबा पोलीस दिसला की आपण शिस्तीत वागतो. सर मी तू विद्यार्थीच नाही आपण प्राध्यापक तशाचे प्राध्यापकांना नाव ठेवलं म्हणजे त्यांना फार भारी वाटत. पण कुणी असो प्राध्यापक असो नाही तर सर्वसामान्य असो किंवा विद्यार्थी असो जेव्हा विद्या रस्त्याने बेशिस्त वागतो त्यावेळेस चूक म्हणजे चूक. मग तो कोणता शिकलेला असो न शिकलेला असो डॉक्टर असो इंजिनियर असो पदाधिकारी असो किंवा कोणी असो त्यामुळं त्या दृष्टीने आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण काय शिकलं पाहिजे खरं हे पाटील साहेब आपल्याला सांगितलं. मग त्या दृष्टीने त्यांचाही देखील कार्यक्रम आपल्या मी त्यांना सांगितले आमच्या राष्ट्रीय शिवाजीचे विद्यार्थी अतिशय शिस्तबद्ध आणि ते असतात परंतु महाविद्यालयामध्ये घरी वाचतीलच घरी शिस्त पाळतीलच रस्त्याने शिस्त पाळतीलच याची खात्री मला नाही. पण आमचे जे काही संस्कार आहे त्या संस्कारामध्ये तुम्ही जर व्हॅल्यू ॲडेड केली तर निश्चितमध्ये त्यांच्या संस्कारात बदल होईल आणि ते फॉर एव्हर. कारण शेवटी हे बघा आपण नेहमी सांगतो एवढ्या सगळ्या गाड्या झालेल्या एवढ्या फोर व्हीलर झाल्या टू व्हीलर झाल्या सगळे काही रस्ते काय म्हणतात अपघात होत आहे ऍक्सिडेंट होत आहे परंतु म्हणून गाडी चालवायचं कोणी थांबवलं का नाही. ते तुम्ही चालता ज्या स्पीडनं पाहिजे तिथं 40 स्पीड असेल तर लक्ष नाही देता 80 स्पीड स्पीड ब्रेकर पाहिलंच पाहिजे असं काही त्या दरम्यानच हे करतात. ते सांगितलं मोबाईलची तमा न बाळगता मोबाईल चालू इकडे चालू कंपनीने बघितलं पाहिजे मोबाईल चालू स्टंटबाजी करण्यामध्ये आपण पटा येते ठीक असेल तुमचं वय परंतु ते वय जर तुमच्या जीवावर बेतणार असेल तर ते कण कामाचं. म्हणून त्याच्या तुम्ही आज या ठिकाणी पाटील साहेबांना विशेषतः आमच्या महाविद्यालयामध्ये संस्थेतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि स्वागताबरोबर सरांना विनंती करेल की आमच्या विद्यार्थ्यांना असे काही धडे द्या कारण त्यांनी काही क्यूज आणलेले आहे त्यांनी काही तुमच्यासाठी प्राईस पण आणलेले पेन गुलाबाचे फुलं किंवा जेणेकरून काय असेल त्या दृष्टिकोनातून मी पाटील साहेबांना विनंती देखील करेन आणि पुन्हा एकदा पाटील साहेबांचं आमचं त्यांचं म्हणणं होईलच आणि ते कायम या रस्त्यावर लक्षात घ्या नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प त्यांच्या परिसरात आहे त्यांचा स्टाफ हे सगळं बघत असतो. त्यांनी आताच नुकतंच केलेलं आहे की एखादा विद्यार्थी असेल किंवा कोणी नागरिक असेल त्यांनी जर शिस्त मोडली सिग्नलला त्या पुढच्या सिग्नलला किंवा या सिग्नलला किंवा कॉलेजच्या तिथं आमच्याकडे कॅमेरे आहे आणि मी सुद्धा आपल्या कॉलेजचे दोन कॅमेरे तिथं ऍक्टिव्ह करून देणार त्यांना. कॉलेजच्या गेटच्या बाहेर पडल्या अहो आम्ही 3 वेळा साफसफाई करतो तरी चॉकलेटचे वेस्टर्न आहे कुरकुऱ्याचे वेस्टर्न आहे ती येतात कुठून तर ते निश्चितपणे कॉलेजमध्ये न करता ती गेटच्या बाहेर गेले एकदम बिंदा काय कुरकुरे खातील काय खातील काय माहीत नाही मला. पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आपल्याला सगळ्यांना शिस्तीत वागायचं आणि ही शिस्त तुमच्या भावी जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा मान्यवरांचं स्वागत करून सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण रोज सकाळी वर्तमानपत्र उघडतो आणि वर्तमानपत्र उघडल्यानंतर हृदय द्रवित करणाऱ्या घटना आपल्याला ऐकावयास मिळतात अहवयास मिळतात की अमुक अपघातामध्ये इतके मरण पावले आहेत किंवा आपत्तीजनक काही घडलेलं आहे. या सगळ्यांचं कारण म्हणजे आपण वाहतुकीचे नियम मोडतो आणि दुसरं कारण मला असं वाटतं की आपण नेहमी विसरून जातो की गाडी आपल्यासाठी आहे. आपण अशा पद्धतीने गाडी चालवतो की मी गाडीसाठी आहे आणि म्हणूनच या सगळ्या घटना घडत असतात. अट्टास
आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पत्रकार कवी प्रशांत हिमंते यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. प्राचार्यांना विनंती की त्यांनी लघुवस्त्र व गुलाब देऊन त्यांचं स्वागत करावं. अतिथी अतिशय तोलामोलाचे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ते समजणार आहे, परंतु थोडस त्यांच्याविषयी सांगण्याचा मोह मला इथे होतो आहे. तर 1988 मध्ये त्यांनी पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलेलं आहे. 2013 मध्ये PSI म्हणून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. 2018 मध्ये उत्कृष्ट तपास, उत्तम कार्यशैली, कामकाजाची ससोटी याबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांचे बोधचिन्ह त्यांना प्राप्त झालेलं आहे. तसेच बॉस्केटबॉल ऑलिव्हरचे ते नॅशनल प्लेअर देखील आहेत. 200 अधिक खाते अंतरावर त्यांना बक्षीस प्राप्त झालेले आहे. आणि अभिमानाची गोष्ट प्राचार्यांनी सांगितलेलंच आहे की ते आपल्या मातृसंस्थेचे विद्यार्थी आहेत. मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. नमस्कार. कशा आहात? मजेत? बरं वाटलं जरा. 2 तास थोडस तासभर रोजच्या अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी एकत्र येऊन बसून ऐकायला मिळेल, बरोबर की नाही? टेन्शन कमी अभ्यासासाठी. आपल्या आजच्या या कार्यक्रमाकरता माननीय अध्यक्ष काळे सर या ठिकाणी उपस्थित, ठाकरे सर, किरण शेटे सर, आहेर मॅडम, आमचे मित्र प्रशांत सर, आज विशेष असा योग आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल काय सांगावं आपल्याला, फार महान व्यक्ती. आपल्या सर्व तरुणांचे प्रेरणा असतात आणि अशा या शुभ दिनी आपल्या समोर मला बोलण्याची संधी मिळते. मित्रांनो, आज हा योग असा आलाय की आपला वाहतूक सप्ताह चालू आहे. वाहतूक सप्ताह हा 7 दिवस असतो, परंतु तो रोजच साजरा करायला पाहिजे. त्याचं कारण असं की आपण रोज गाडी चालवतो. मला एक सांगा, तुमच्या किती लोकांकडे गाडी आहे किंवा तुम्ही गाडी चालवता? वरात करा, या ठिकाणी तुम्हाला कुठलीही शिक्षा नाही, एकदम फ्री. मला माहिती तुम्ही सर्वच गाडी चालवता, वरात करा. शेजारची जी गाडी चालवतात, मित्राची चालवतात, मैत्रिणीची चालवतात, पण गाडी येते. व्हेरी गुड, हँडाऊन. शाबास. आपण सर चर्चा करू, माझ्याशी बोलायचं आहे तुम्हाला. तासभर मी तुमचा घेणार. मला सांगा किती जणांकडे लायसन्स आहे? ओरिजिनल पक्क लायसन्स, लर्निंग लायसन नाही. पक्क लायसन, पक्क लायसन बाळा. 1 आठवड झाला, 2 ठीक आहे, गुड. 3 बघा, मगाशी विचारलं गाडी किती जण चालवतात, जवळजवळ सगळ्यांचे हात वर होते. आणि लायसन्स विचारलं तर हात फक्त किती वर आले? 3. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण घरी असतो आपण घरात काही निरीक्षण करतो का हो? शिस्तीचं आपलं शाळा आहे, कॉलेज आहे, आपण इथपर्यंत आलो आहोत. आजपर्यंत शिस्त कुठं बघायला मिळाली आपल्याला? शाळा कॉलेज, बरोबर आहे. शिस्तीने येणं, रांगेत येणं, रांगेत जाणं, काही सवयांनी जी शिस्त सांगितलेली असेल त्याप्रमाणे आपण वागतो. परंतु आपल्या घरात काही शिस्त आहे का? आहे ना, नक्कीच. आपली मम्मी काय करते, पप्पा काय करतात, आपण काय करतो, या सर्व गोष्टींवरती आपलं एकमेकांवरती बारीक लक्ष असतं. लहानपणापासून असतं, ते उपजत असतं, त्याच्यामुळे त्याचं निरीक्षण करत नाही आपण, परंतु ते काही घडत असतं. आपली आई काय करते, धुणं धुते, भांडे घासते, काय करते, वाट्या धुतल्या, एक वाटी या कुठं, एक वाटी त्या कुठं, धुणं धुतलं, एक कपडा या बाजूला, एक कपडा त्या बाजूला, असं काही करते का? तुम्ही पण काम करतात, बरोबर आहे की नाही? मम्मीला मदत करतात, मुलंही करतात. म्हणून आपण काही वस्तू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत नाही. ताटल्या असतील तर ताटल्यांच्या जागेवर ताटल्या असतात, वाट्या असतील तर वाट्याला यांशी ठेवले जातात. घर चांगलं दिसावं, घरात एक शिस्त असावी. कपडे असतील, धुतल्यानंतर आपण ते वाळत घालतो, काढल्यानंतर ते व्यवस्थित वेळी करून ठेवतो, वेळ असतो ती इस्त्री करून ठेवतो. मग ही काय झाली, एक प्रकारची शिस्त झाली की नाही घरात?
रेयर एंड रेयर कंडीशन मध्ये आपल्या घरामध्ये अपघात होतो. कसा अपघात होतो मित्रांनो? कदाचित बाजी कापता कापता बोट चिरलं, छोटा अपघात, पाय घसरून बाथरूम मध्ये पडले, डोक्याला जबर मार लागला, अजून मोठा अपघात, तिथे काही हेल्मेट घालून बसणार नाही आपण. घरात दुरा जोडायचं किंवा अंघोळ जायचं तर हेल्मेट घालून जात नाही, म्हणून घरात पाय घसरून पडलं की अपघात. अजून रेअर अँड रेअर कंडिशन मध्ये एखाद्या घरात सिलेंडरचा स्फोट होतो किंवा सिलेंडरचं पेट घेतो सिलेंडर, अशा काही घटना घडतात. जर घरामध्ये आपण या घटना घडू नये म्हणून त्याकरता काहीतरी काहीतरी ना काही आपण सिक्युरिटी ठेवतो, आपण काहीतरी सुरक्षितता बाळगतो. मित्रांनो, आपण घराच्या दरवाजाच्या बाहेर निघाल्यानंतर पदोपदी आपल्याला संकटांशी सामना करावा लागेल, सुरक्षिततेशी सामना करावा लागतो. घरात जर आपण इतके शिस्तबद्ध राहतो, शाळेच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आल्यानंतर आपण शिस्तबद्ध राहतो, तर रस्त्यावरती आपल्या समोर धोका इतका मोठा आहे, तर आपण इतके बेशिस्त का? त्याचं उत्तर कोणी देऊ शकेल? त्याच्यामध्ये एक आहे, आपण आता कॉलेजला आहोत, एज फॅक्टर, तरुण वयामध्ये आहोत, मन थोडीशी वेगळी मस्ती असते. खास लेक्चर तुमच्या करताच आहे, कारण रोडवर आम्ही काम करताना बऱ्याच गोष्टी आम्हाला आढळतात. आम्ही बघतो मुलं भरदार वेगाने गाडी चालवतात आणि गाडी अशी चालवतात तिथं काही सरळ चालत नाही, ती चालवतात शिक्षक पद्धतीने, वेळी वाटे बघितलेला आहे. समोर जर तुम्हाला एक पोलीस दिसला, आता याला टाळून कसं जायचं? पोलीस दादा समोर उभा आहे, पळायचं कसं? एकतर रिव्हर्स गिअर मारणार, वळणार, उलट पळून जाणार, नाहीतर असं जवळ हळूहळू येणार, पटकन जोरात पळून जाणार. आणि इतर वेळेसही आपण दोन प्रकार असतात पळण्याचे आणि गाडी चालवण्याचे. एक शायनिंगचा एक प्रकार असतो, शायनिंग करायकरता पण काही जण गाडी चालवतात वेडी वाकडी. मुलांनो, अजिबात अजिबात या गोष्टी करू नका या काळात, कारण कोणत्या क्षणी आपल्या जीवात देखील हे सांगता येत नाही. तुम्हाला थोडक्यात काही उदाहरणं सांगतो, जर तुम्ही समाजातही बघत असाल बऱ्याच गोष्टी घडतात. जर एखादा अपघात घडला, त्या व्यक्तीला जर रस्त्यावर पडलेली आहे आणि उचलून हॉस्पिटलला नेलं जातं, एकतर पोलीस येतात, पोलीस घेऊन जातात, किंवा जर जवळपास चांगले मदत करणारे असतील तर ते उचलून आपल्याला घेऊन जातात. परिस्थिती कशी असते? दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणतात त्याच्या नातेवाईकांना बोलवा, नातेवाईकांना बोलवलं जातं, पोलीस कुठून तरी काहीतरी नंबर काढतात, जवळपास कोणी असेल तर ते नंबर काढतात, कुठून तरी मिळतात, ओळखीचे असतात, तिथून काहीतरी माहिती मिळते. आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक यांना बोलवलं जातं, हे सर्व दवाखान्यात धावपळ करत येतात. डॉक्टर म्हणतात नाही, आता हे डोक्यावर पडला, याच्या डोक्याला लागलेलं आहे, पैसे भरा, 2 लाख रुपये भरावं लागते. आई वडील बिचारे एक तिकडे धावपळ करतात, नातेवाईक धावपळ करतात, 2 पैसे जमा करतात आणि डॉक्टरला देतात. डॉक्टर म्हणतो ठीक आहे, आता आम्ही ऑपरेशन करतो. आई वडील सगळे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर उभे असतात, मुलाचं ऑपरेशन चालू आहे, काय होईल काय होईल, ब्लिडिंग झालेलं आहे, डोक्याला लागलेलं आहे. डॉक्टर बाहेर येतात, म्हणतात लागलं आहे, आम्ही ऑपरेशन केलं आहे, मुलाच्या जीवाला काही धोका नाही आहे, पण आम्ही 48 तासानंतर सांगू की काय आहे, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. डॉक्टर असं सांगून निघून जातो. 48 तास आपल्या घरातल्या लोकांचा जीव टांगलेला लागलेला असतो, टेन्शन मध्ये असतो. 48 तास आणि काय होईल, 48 तास होतात. डॉक्टर येतात, थोडस स्मित असे असतं, त्यांना बरं वाटतं, अरे डॉक्टर थोडं असतं, बोलतायत बरं आहे. डॉक्टर म्हणतात तुमचं पेशंट चांगलं आहे, त्याला काही होणार नाही, त्याच्या जीवताला कुठलाही धोका नाही. पण आता हा पण तुम्हाला चांगला माहिती आहे, हा पण शब्द काय असतो? इंग्लिश मध्ये ब्युटी बट आणि मराठी पण, हा काही पण पुढचे वाक्य काय जोडतो ते त्यालाही कळत नाही, त्या फर्नला बटला काही समजत नाही, ते जोडून टाकतात पुढे. पण तुमचा जे मुलगा आहे त्याला काहीतरी पॅरलाइज सारखं होऊ शकतं, आम्ही त्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे, कदाचित त्याच्या डोक्यामध्ये गाठ झालेली असावी किंवा काहीतरी झालेलं असं, आम्ही ऑपरेशन केलेलं आहे. त्या जेव्हा डोक्याने पण त्याचा एक भाग पॅरलाइज झाला. पॅरलाइज म्हणजे काय? पक्षघात, शरीराचा एखादा निकामी होतं, त्याच्यावरचं नियंत्रण निघून जाणं, मेंदू जे नियंत्रण ठेवतो ते निघून जातं, एक हात आलत नाही, पाय आलत नाही. मित्रांनो, अशा केसेस खूप घडतात. घरच्यावरती काय परिस्थिती असते? इतर पैशाच्या पैसे जातात, 5 लाख 10 लाख काय असेल ते डॉक्टरांची फीस जाते, आणि वरून कोणाही मानसिक आणि शारीरिक टेन्शन. आम्ही अशा लोक पाहिलेले आहे ज्यांना आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतो, महिन्यात 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे आई वडील किंवा जवळचं कोणतरी भेटतं आणि सांगतात साहेब तुम्ही तेच ना त्यावेळेस असं मदत केली होती आम्हाला, आम्ही म्हणतो हो, आम्ही त्यावेळेस आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं.
ते म्हणतात नाही की पेशंट बघा असं असं आहे अजूनही आतरुणावर पडलेला आहे. आम्ही अशा केसेस बघतो की चार चार पाच पाच वर्ष झालेले ते पेशंट फक्त डोळ्यांनी बघत असतात, डोळे उघडे असतात, आजूबाजूला बघतात, बाकी त्यांची शरीराची हालचाल होत नाही. का घडतं हे सर्व? केवळ डोक्याला मार लागतात. डोक्याला मार लागतो त्याचं कारण काय? अपघातामध्ये आपण ज्यावेळेस खाली पडतो त्यावेळेस रस्ता तुटत नसतो. असं नाही की तुम्हाला समोरच्याच गाडीने ठोकलं पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या तरी गाडीवर जाऊन आपटले पाहिजे, परंतु एखादं छोटीशी जर गोष्ट आली आतमध्ये, एखाद्या कुत्र्याच्या पिल्लूस मध्ये आलं, आपण करत असून त्याला अवचना करता ब्रेक मारतो की नाही? जर त्या ठिकाणी आपली गाडी स्लिप झाली, आपण रस्त्यावर पडतो, रस्ता हा टणक बनलेला आहे, तो दगडासारखा आहे, त्याच्यावर रोड रोलर फिरवला गेलेला आहे हजार वेळा आणि एक हजारो गाडी त्याच्यावरून गेलेल्या आहे, मग तो कडक झाला, त्याच्यावर पडून जखमी होऊन ब्रेन हॅमरेज होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे वेळेवरती गाडी चालवणे, अर्धा वेगाने गाडी चालवणे, जी की आपल्या वेळेवरती कंट्रोलमध्ये येत नाही अशी गाडी चालवणे, हे त्याची कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपण गाडी चालवताना, टू व्हीलर चालवताना डोक्यावरती हेल्मेट वापरत नाही. पोलीस आपल्या मागे लागतात, नेहमी सांगतात गाडी आवडतात, हेल्मेट काय घातली बर्फ आहे, हेल्मेट काय घातली बर्फ आहे. पोलिसांना मजा वाटत का तुम्हाला आवडायला? तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात, कोणालाही वाटत नाही, आवडत नाही तर तुम्हाला काहीतरी त्रास द्यावा, तर तुमच्यावरती फाईन टाकावा नाही. परंतु जर तुम्ही कायदा मोडत असाल, तुम्हाला शिस्त लावण्याकरता त्या गोष्टी करणे भाग आहे. म्हणून पोलीस तुम्हाला सांगत असतात किंवा इतर तुमचे जवळचे नातेवाईक असतील, आई वडील बाळाची हेल्मेट तरी घेऊन जा रे, हो मम्मी घेतो, टेन्शनमध्ये मम्मीला सांगता घेतो घेतो, कळतं मला. हे हेल्मेट उचलतात, बाहेर येतात, मम्मी समोर डोक्यात घालायचं नाटक करतात, पप्पांसमोर, आणि नंतर बाहेर येतात, काढतात, ते हँडलला लावलं जातं किंवा पाठीमागे कुठेतरी टांगलं जातं, किंवा मग मागे मित्र बसलेला असतो त्याच्या हातात दिलं असतो, तो भेटतो सोम्या रस्त्यात, नंतर भेटतो गोम्या, सोम्या बी भेटतो, गोमे बी भेटतो, मग बसतात टेबल शीट, चालवतात गाडी, टेबल शीटला आम्ही जर आवडतो त्याला हजार रुपये फाईन आहे, हजार रुपये भरायचे नसतात, मग याला फोन लाव दादा काका मामा सगळेच येतात. गोष्टी चुकीच्या आहेत, चुकतो आपण, सुरुवात करतो आपण, या गोष्टी घडायला नाही पाहिजे. आपण विद्यार्थी तसे आजच्या विद्यार्थ्यासारखं वागणं आणि या सर्व गोष्टींचं पालन करणं फार गरजेचं आहे. हा भारत देश तुमच्या हातात देऊन जायचा आहे, आम्हाला असं देऊन जायचा का बेशिस्त? मग व्हिडिओवर सगळ्यांकडे मला माहिती मोबाईल आहेत असं परिणाम असेल की ज्याच्याकडे मोबाईल नाही एखादा असू शकतो, परंतु मोबाईल सगळ्यांकडे आहे. मागचे दोन वर्ष आपण मोबाईलवर अभ्यास पण केला. काय शिकवतो मोबाईल? चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतो. जर मोबाईलचा योग्य वापर केला तर आपल्याला जगातल्या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत त्या सर्व समजतात, जे आल्यासारखं वाटतं. या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ येतो, रस्त्याने फॉरेनचा असतो तो, रस्त्याने बदल चालले, बदकाची पिल्लं चालले त्याच्यासोबत, आणि तो रस्ता ओलांडताय, किंवा एखादा छोटा पाणी चाललाय, तो पुराणी रस्ता ओलांडतो आहे, परंतु त्या ठिकाणी येऊन गाड्या थांबताय, गाड्या थांबतायत, त्या संपूर्ण प्राण्यांना, त्या बदकाला, त्या बदकाच्या पिल्लांना रस्ता ओलांडून जाऊ देतात, आणि तो ओलांडून झाल्यानंतर त्या गाड्या निघून जातात. आणि आपल्याला तो व्हिडिओ खूप आवडतो, काय तिथली शिस्त, काय तिथले ते लोक, काय तिथले त्या गाड्या चालवणारे ड्रायव्हर्स काय असतील, ते मालक जे चालवत असतील, ते गाड्या त्या ठिकाणी थांबवतात, त्या प्राण्यांना जाऊ देतात आणि नंतर आपली गाडी पुढे नेतात. त्या ठिकाणी कुठलाही सिग्नल नसतो, काहीही नसतं मित्रांना, तरी सुद्धा या शिस्त त्या ठिकाणी पाळल्या जातात. आपण त्याला लाईक करतो, मित्रांना पाठवतो, ग्रुपवर पाठवतो, नातेवाईकांना पाठवतो आणि आपण काय शिकतो? काहीच नाही. आपल्या समोर कुत्र्याचं पिल्लो आलं तरी आपण त्याला उडून निघून जातो. ती मांजरीचे पिल्ल, कुत्र्याचे पिल्ल, इतर छोटे छोटे प्राणी पडलेले आपल्याला दिसतात, दिसतात की नाही? आपण त्यांचा जीव वाचवतो का? नाही. कोणाचा तरी गाडीचा धक्का लागून जे रस्त्यावर माहीत झालं जातात, त्याच्यावरून नंतर पण हजारो गाड्या. आणि हा व्हिडिओ आपण सगळ्यांना लाईक करतो, सर्वांना पाठवतो, आपल्याला नाही वाटत बा माझ्या देशातही असं असावं, माझ्या नाशिकमध्ये असं असावं, माझ्या देवाली कॅम्प विभागामध्ये असं असावं, असं का वाटत? आपण म्हणतो सारे जास्त अच्छा मेरा देश मेरा भारत. कधी? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, या दिवशी आपण महान असतो, सारे जास्त अच्छा असतो. इतर दिवशी चलो रे सब साथ मिलके चलेंगे जो वगैरह देखा जाए.
फार चुकीच आहे. मला नाही वाटत माझ्या या देशातला व्हिडिओ पण फॉरेनच्या लोकांनी बघावा. त्यांनी माझ्या देशाची वाहवा करावा. ते करतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी करतात. आपण फार पुढे चाललो आहे, चांगल्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला, अगदी बरोबर आहे. पण ट्रॉफिकच्या दृष्टिकोनातून आपण फार मागे आहोत. आपल्याला खूप काही गोष्टी साध्य करायचे आहे, तर त्याच्याकरता वाहतुकीची निर्माण सुद्धा फार महत्वाचं आहे. माझ्या देशाची पण व्हावं दुसऱ्या देशाच्या लोकांनी करायला पाहिजे. ते घेऊन जातात इथले पडते शिस्त, रिक्षा ड्रायव्हर, बेशिस्त वाहन चालक यांचे फोटो घेऊन जातात आणि तिकडे प्रदर्शन भरवतात. त्याचे ते पैसे घेतात, बरोबर आहे की नाही? मग या असं घडायला पाहिजे का? चुकीचं नाही. मग आपल्यालाच आपला देश तरुण पिढी आहे, युवा पिढी आहे. आम्ही पण चुकत शिकत आहोत. आम्हाला काही चांगलं शिकवलं म्हणून आम्ही त्या दिशेने पुढे पुढे आहोत. काहीतरी तुम्हाला देऊन जायचंय म्हणून आम्ही पोटतिडकीने सांगतो का? नाही. आपण स्वतः सुधरा, आपण चांगलं सांगा, आपण चांगलं करा, म्हणजे पुढच्यांना काहीतरी देऊन जाऊ. उद्या तुम्ही बोला काय, आमच्या त्या आजोबांनी बंधुबांनी आई वडिलांनी काय आम्हाला काही दिलं नाही, काय सगळं बेशिस्त वातावरण तयार करून ठेवलं. तुम्ही आता ह्या स्टेजला आहात, ह्या स्टेपला आहात, तर तुम्ही आतापासून जर सुरक्षिततेचे नियम पाळले तर हा देश महान व्हायला, यावरची रस्ता सुरक्षा महान व्हायला आणि आपलेही चांगले चांगले व्हिडिओ बाहेर जायला मुळीच वेळ लागणार नाही. निदान एवढं जरी ठरवलं तर माझी घरी कोणीतरी वाट बघते. मला सुरक्षित घराच्या बाहेर यायचंय, सुरक्षित घरी कुणा परत जायचंय. त्याच्याकरता काय आहे? तर घरातून निघताना आपलं हेल्मेट आणि आपला जवळचा मित्र असतो, बरोबर आहे का? काय जवळचा मित्र कोण? आपला जवळचा मित्र म्हणजे जो आपल्याकडे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सोबत असतो. कोणता फोन? मोबाईल फोन. झोपल्यातून झोपेतून तोच उठवतो. सकाळची वेळ लावलेली असते आपण सहाची, सातला पण यायचं असतं. दुपार सातची वाजते, साडेसातची वाजते, काय सगळी वाजतच राहते. तो मित्र उठतो पण आपण उठत नाही. आणि उठलं तर मग काय करतो? तयारी करतो आणि मस्त एकदम टाईट जीन्स पॅन्ट घालून आपण गाडीवर बसतो. गाडीवर बसल्यावरती काय करतो? मोबाईल आपल्या खिशात असतो. रस्त्याने जाताना मग सोम्याचा फोन येतो गाडी चालू असताना. ते आवाज येत असतात काय रिंगटोन लावलेलं असतात ते. मग आपली घाई होती आहे सोन्याचा तो आला, सोन्याचा तो म्हणतात. बघायला जातात पटकन खिशातून काढायचा प्रयत्न करता एक आत गाडीला. तो फोन काढत असताना मग तो काढायचा आणि बघायचा अरे सोम्या बोलतोय का? परंतु गाडीवर तुम्हाला असं करायचं गाडी चालवायची वापरी मारतो करतात की नाही बरेच जण. किती चुकीचं आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गाडीवर बसलेले असतात त्यावेळेस तुम्ही कम्फर्टेबल कपडे घालणार, कम्फर्टेबल पॅन्ट घालणं हे आपल्या सगळ्यांकरता सुरक्षित आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही त्रास होता कामा नये. तो फोन घेतल्यानंतर फोन वाजतोय तिथून आपलं लक्ष विचलित होतं, कारण फोनचा आवाज आला तिथून आपलं लक्ष विचलित होतं. आपण तो काही गडबडीत फोन काढायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता असते फोन कोणाचा आहे, सोम्याचा आहे का सोमीचा आहे. काही क्षण का असेना त्याच्यातला एक क्षण असा आहे तो पण निश्चित तुमचं रस्त्यावरचं लक्ष हे बाजूला जातं. ते तुमचं पूर्ण समोरच्याशी बोलण्यामध्ये असतं किंवा त्या फोनमध्ये असतं. काही जण गाणी लावून चालतात, त्या गाण्या एवढं दुर्घटून चालतात का कोणते गाडी कुठे येते कुठे जाते माहीत नाही. कशाला पाहिजे? जर तुम्हाला एखाद्या मित्राचा कोणाला मैत्रिणीचा कोणाला मित्रांनो त्याच्यामध्ये सिस्टीम आहे, डिस्कॉल पडतो ना, गाडी बाजूला घ्या, फोन वाजतोय तर साईडला घ्या, थांबा, नंतर तो फोन काढून बघा. जर चालू असेल तर घ्या, नसेल तर मिस कॉल पडला असेल तर त्याला उत्तर द्या. बऱ्या वेळा नाही करू शकता तुम्ही, पण त्याची सोय आहे आपल्याला पुन्हा डायल करायची. पुन्हा फोन करू शकतो, बोलू शकतो. मग ही घाई का घरी कोणी नाही वाट नाही बघत आहे आपली मम्मी पप्पा बहीण भाऊ आजी आजोबा काका मामा नाना दादा कोणीच नाही आहे. मग आपण का करतो या सर्व गोष्टी? ते वेळी वाटते गाडी चालवणं, टेबल सीट बसवणं. मित्रांनो, आपल्या गाडीवर बसल्यानंतर एक एक गोष्ट तुम्हाला जवळजवळ जवळपास 300 पर्यंतचे फाईन आमच्या मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये आहेत. 300 पर्यंतचा फाईन. तुमच्या गाडीला आरसा नाहीये
तरी आमच्याकडे नाही, तुमच्या गाडीसाठी टेल्लॅम्प लागत नाही, फ्रंट लाईट लागत नाही, त्याच्याकरता काही नाही, 5-5 रुपये पडते, अर्थाने 500 रुपये भरायचे, गाडीला लाईट लागत नाही 500 रुपये भरायचे, तुम्ही टेबल शीट बसले 1000 रुपये तुम्हाला भरायचे, तुम्ही विदाउट लायसन्स चालतात, विचारलं मुद्दा म्हणून त्याकरता की मित्रांकडे लायसन्स आहे. मित्रांनो लायसन्स का असावं, कशाकरता लायसन दिलं जातं, त्याच्याकरता काही एज लिमिट दिलेलं आहे आपल्या बरोबर, त्या विशिष्ट अशा वयाच्या वर आलं की आपल्याला लायसन्स गव्हर्नमेंट इश्यू करतात, त्याच्याकरता अप्लिकेशन करणं, परीक्षा देणं, त्या ठिकाणी तिथं समक्ष जाऊन तुम्हाला गाडी चालवून दाखवावं लागते, नंतर आपल्याला ते लायसन्स इश्यू केलं जातं. त्याच्यामागची कारणं आहेत, कारण गाडी चालवण्याकरता विशेष असं वय का पाहिजे, तर त्याच्याकरता ती समज यायला तेवढं वय लागतं. रस्त्यावर जर आपण गाडी चालवत असतो तर आपल्याकडे ती निर्णय क्षमता पाहिजे, एखादी व्यक्ती आहे ती आपल्याला त्याला वाचवायचं आहे किंवा गाडी मला कशी चालवायची, रस्त्यावर लावलेले लावलेले साईन्स आहेत, यू टर्न मारायचा असला तर त्या ठिकाणी यूचा असा आकार दिला असतो, तिथे यू टर्न मारू शकतो, नंतर उलटा यू काढलेला असतो, आणि जर त्याला रेश मारलेली असेल आणखी तर त्याचा अर्थ असा होतो या ठिकाणी यू टर्न मारू नये, आणि आपण काय करतो तिथेच यू टर्न मारतो. मग हे जे कळण्याकरता आहे, हे कळण्याचा वय दिला आहे, म्हणून आपल्याला लायसन्स पाहिजे, आपली नजर तेवढी तेज झालेली पाहिजे, नजर तेवढी पोचलेली पाहिजे, म्हणून लायसन्स लागतात. ती समज यायला पाहिजे की गाडी चालवताना काय काय खबरदारी घेता आली पाहिजे, रस्त्यावरचे नियम काय आहेत गाडी गाडी चालवण्याची, ते सगळे समजले पाहिजे, म्हणून ते एज दिलेलं आहे, त्याच्यापुढे आपल्याला लायसन्स इश्यू असतात. 25 CC आहे आजकाल गाड्या येत आहेत, बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रॉनिक्स बरोबर आहे, त्या गाड्या आपल्याकडे आहेत, मग काय पोलिसांनी साहेब ती इलेक्ट्रॉनिक आहे ना, हो इलेक्ट्रॉनिक आहे, 25 CC आत असेल तर तुम्हाला लायसन्स नाही, परंतु 25 CC वर असेल तर तुम्हाला लायसन्स लागणार आहे, आणि 25 CC आहे म्हणून तुमच्या हेल्मेट घालायचं नाही असं नाहीये, तिच्यावर हेल्मेट घालायचं आहे, आणि सायकल चालवताना सुद्धा हेल्मेट घालायचं त्याच्याकरता वेगळे हेल्मेट आहे. मित्रांनो सायकलचा अपघात होत नाही, सायकल पडू शकत नाही रस्त्यावर, सायकल होऊ शकतो ना अपघात, हा कसाही होऊ शकतो, डिझाईन ना घरात पडूनही अपघात होतो, माझी चिंता चिंता फोन कापता अपघात, मग सायकलवरही अपघात होईल ना, त्याच्याकरता वेगळ्या प्रकारची हेल्मेट असतात, ते सुद्धा आपण वापरले पाहिजे, का तर आपलं डोकं महत्वाचं आहे, मग अशी सांगितलं घरच्यांना काय त्रास होतो, एका मेंदूची एक गाठ काय भयानक परिस्थिती निर्माण करू शकते, पूर्ण शरीर पॅरलाइज करू शकतं. आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगायचं कर्तव्य असं की आपण ज्यावेळेस वाहन चालवतो त्यावेळेस सुरक्षित रित्या बाहेर निघून पुन्हा घरी पोहोचणं महत्वाचं आहे, शाळेच्या बाहेर आवारा करता कामा नये, लायसन्स पाहिजे, जर तुमचा घात अपघात झाला तर पोलीस येतात, पोलीस त्या ठिकाणी पंचनामा करतात, एक रिपोर्ट तयार करतात आणि तो रिपोर्ट कोर्टाकडे पाठवला जातो, आणि परिणामी आपल्यालाही कोर्टात जावं लागतं, जर आपली चूक असली तरी जावं लागतं, चूक नसली तरी कोर्ट झालं तरी तिथे त्यांनी साक्षीला जावं लागतं, सांगावं लागतं, कारण कोणावर तरी केस झालेली असते, आपल्याला जर दुसऱ्याने आपल्याला उडवलेलं असलं तरी आपल्याला जाऊन सांगा लागतं साहेब यांनी मला ॲक्सिडेंट करा मला उडवलं, त्या सर्व गोष्टी करण्याकरता आम्हाला त्याच्या ठिकाणी पंचनामा करावा लागतो, रिपोर्ट तयार करावा लागतो. मग आपले आई वडील काय करतात, गाडी तर ठोकलेलं आहे, जबरदस्त गाडीचं नुकसान झालेलं आहे, मुलाला लागलेलं आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे, हॉस्पिटलचा खर्च बघायचा आहे, मग काय करावं लागेल, इन्शुरन्स काढलेला आहे तर मग इन्शुरन्स क्लेम करावा लागेल, मग ते इन्शुरन्स क्लेम करण्याकरता इन्शुरन्स कंपनीकडे जातात आई वडील, ते म्हणतात हे आमच्या मुलाचा असा असा अपघात झालेला आहे, हे अशीचे गाडीचं नुकसान झालेलं आहे, हा क्लेम घ्या, इन्शुरन्स कंपनी म्हणते ठीक आहे आम्ही क्लेम घेतो, परंतु आम्हाला पोलिसचा रिपोर्ट आला, आई वडील पोलिसांकडे येतात, ते रिपोर्ट घेतात, रिपोर्ट त्या क्लेम इन्शुरन्स कंपनीकडे देतात, इन्शुरन्स कंपनीचं रिपोर्ट वाचतं, त्याच्यात लिहिलं असतं याची अशी व्यक्ती गाडी चालवत होती, या दिशेने त्या दिशेला चालली होती, अमुक अमुक ठिकाणी त्याचा अपघात झाला, तो खाली पडला, त्याच्या डोक्याला जबर मार लागला, गाडीचा असं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं सर्व, ते कंपनी तिथे एक शब्द असतो आणखी पण आम्ही ते आई वडिलांना विचारलं याच्यावर लायसन्स आहे का, त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्यावर लायसन नाही, इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमचा इन्शुरन्स क्लेम घ्या, आम्ही इन्शुरन्स क्लेम करत नाही, कारण तुम्ही चुकीच्या व्यक्तीला गाडी चालवायला दिली, ज्याच्याजवळ लायसन्स नाही अशा व्यक्तीला तुम्ही गाडी चालवायला दिली, म्हणून आम्ही तुम्हाला इन्शुरन्स देऊ शकत नाही. त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालं, शारीरिक नुकसान झालं, आई वडिलांचा मनस्ताप वाढला,
नातेवाईकांचा मनस्ताप वाढला या अशा गोष्टी घडतात. लायसन्स इतकं महत्त्वाचं आहे. आपल्याला आता काय लायसन्स पोलीस जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील, कारण पोलिसाला बघून आपण गल्ली बोलतो निघून जातो. मित्रांनो आपण रस्त्याने चालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पोलिसाला फसवत नाही. तुम्हाला वाटतं आपण हेल्मेट घातलेलं नाही, आता हेल्मेट घालतो. काही लोक घालतात हेल्मेट, हेल्मेट कोणतं घेतात? रस्त्यावरचं 300-400 रुपयाचं हेल्मेट घेतात. का हेल्मेट घालायचं? आपल्याला काय करायचं? पोलीस दादा अडवणार नाही ना. कारण काय? पोलीस दादाने आपल्याला अडवायला नको, तेवढंच कारण आहे. रस्त्याने सुरक्षित आपल्याला जायचंय का? नाही. फक्त पोलीस दादाने अडवायला नको म्हणून हेल्मेट घालायचं. मग रस्त्यावर मिळतं किती जाते? 300-400 रुपयाचं. मग ते डोक्यात घालायचं आणि जायचं. मित्रांनो तुम्ही पोलीस दादाला नाही फसवत, तुम्ही स्वतःला फसवताय. वाहतुकीचे नियम म्हणून तुम्ही स्वतःला फसवताय, स्वतःची फसवणूक करताय. पोलीस दादाच्या तुम्ही निघून जाणार हेल्मेट घातलेले असणार. असं असं घडलेलं आहे की आमच्या समोर काही ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात झालेले आहेत आणि हलक्या प्रतीचं हेल्मेट वापरल्यानंतर रस्त्यावर पडल्यानंतर ते हेल्मेटच्या टिकऱ्या टिकऱ्या उडालेल्या आम्ही बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असलेलं डोकं सुद्धा फुटलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला का जर हेल्मेट पोलीस दादाला फसवण्याकरता घेत असाल तर मुळीच येऊ नका, स्वतःचा बचाव करण्याकरता हेल्मेट घ्या. ते घेताना तुम्ही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं घ्या. तुम्ही मोबाईल वापरता त्याच्यावर सर्च करा बेस्ट क्वालिटी हेल्मेट. तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे चांगल्या क्वालिटीचे थोडेसे महागडे असतात पण ते तुमचा जीव वाचवू शकतात अशी हेल्मेट. विनाकारण स्वतःची पसून करून हलक्या प्रमाणात वापरून रस्त्यावर जर पडला तर ते काहीच कामाचं येणार नाही. काही काही लोक आम्हाला बघून ते असं 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 ते हेल्मेट काढतात त्यांचं आणि घालायचा प्रयत्न करतात. मुळीच गाडी थांबा, हेल्मेट घाला आणि जा. आम्ही बघतो तुम्ही हेल्मेट घातलं आमचा रिस्पेक्ट केला. आम्हाला कळतं तुम्ही पोलिसांचा रिस्पेक्ट केलाय. बघा आपल्याला बघून का अशी नाही हेल्मेट घातलं, ठीक आहे भेटा जा. ते चालू गाडीवरती उद्योग करू नका, बाजूला थांबा, हेल्मेट घाला आणि जा. आणि ती हेल्मेट पुन्हा कधीच काढू नका. घरी गेल्यावर काढा, बाहेर असल्यावर पुन्हा घाला. तुला मजा वाटते परंतु ही मजा नाहीये. तुम्ही आता असे व्हायला घ्या की काढून तुम्ही फार पुढे जायचं. आपण शिकतो आहोत ना काय व्हायचंय आपल्याला. किती लोकांना पोलीस खात्यात यायचंय अधिकारी म्हणून, अंमलदार म्हणून पोलीस खात्यात किती लोकांची इच्छा आहे. वर आत करा ना. टीचर व्हायची किती लोकांची इच्छा आहे. दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये जायची किती लोकांची इच्छा आहे. व्यापार करण्याची किती लोकांची इच्छा आहे. फॉरेनला किती लोकांना जायचंय. सात पाणी मिनिटं वरती येत नाही, घरात बसून कोळ्या लढायचे का. तुमचे हातवर मिळाले तसंच पोलीस खात्याच्या कुठल्याही पटलावरती कधी कुठलीही आपली गुन्हेगाराची नोंद नको. आपण बाहेर निघतो सोम्या गोम्या रम्या एकत्र येतात, आपली टोळी वेगळी बाहेर घटना बघतोस का तिच्याकडे पाहिलं अंगडी करतात ना. आम्ही पण त्याच्यातून गेलेलो आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला. बाहेर हे उद्योग करतात आणि एका दिवशी काहीतरी मोठी गोष्ट होते. कधी कधी हसण्यातून खेळण्यातून चेष्टा मस्करीतून मर्डर सारखी गोष्ट. एका थोडक्यात एक सांगतो, माझ्या मामाच्या गावाला 12 वर्षे मुलं खेळत बसले होते. मुलं होते मोठं वय नव्हतं, त्याला कुठेतरी एक चाकू मिळाला होता, होता पटन चाकू. जवळ आला मुलांना लावला असा. सत्य घटना, सत्य घटना सांगतोय. मुलाला असं बाजूला बसलं ते करता करता ये लवकर ये लवकर ये लवकर तिथं बटन दाबलं. तो चाकू ओपन झाला आणि कंप्लेंट त्याचा पोट फाडला गेला. त्याच्यावर रात्री फाटली होती जागेवर मुलं पण लावकरात नाही पण ते रेड दाबला. वय काहीच नव्हतं, वय काहीच नव्हतं. शाळेतले मुलं ते सव्वीस जागेचे खेळता खेळता अशी गोष्ट झाली. त्याचं आयुष्य बरबाद झालं. त्याच्या कोणती गोष्ट झाली त्याचं आयुष्य विचार करून त्याचं आयुष्य बरबाद झालं. जर आपल्याकडून जाणते अजाणतेपणा जर एखादी गोष्ट घडली आणि पोलीस पटलावरती गुन्ह्याची नोंद झाली
जर आपल्याला ज्या ठिकाणी नोकरी लागायची आहे त्या ठिकाणी आपल्याला पोलिसांचं व्हेरिफिकेशन लागतं. आमचं एक संस्था आहे NCRB नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो, ते आहे दिल्लीला. जर या ठिकाणी एखादा अपघात घडला, या ठिकाणी एखादी गोष्ट घडली, एखादा गुन्हा घडला, तर त्याची नोंद आम्ही ताबडतोब आमच्याकडचे असलेल्या NCRB गुन्ह्यांच्या त्या पटलावरती करतो, ती ताबडतोब तिकडे सेव्ह होतो. तर तुमचं नाव असेल धनराज विठ्ठल पाटील, मी गेलो त्या ठिकाणी, माझं सांगितलं मला एक व्हेरिफिकेशन पाहिजे असं असं मला अमुक ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते, तर मला व्हेरिफिकेशन करून द्या. पोलीस म्हणतात ठीक आहे, आम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करतो, पोलीस नाव टाईप करणार, तुमचं नाव आलं त्या ठिकाणी जर एखादा गुन्हा दाखल असतं काही सेकंदात ते नाव समोर अमुक गुन्हा दाखल आहे, पोलीस त्याच्या व्हेरिफिकेशनवरती देऊन देतात असा असा गुन्हा दाखल आहे, नोकरी मिळते का. तुम्हाला फॉरेनला जायचं आहे, तुम्हाला पासपोर्ट लागतो, व्हिसा लागतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन मागितलं जातं. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, बिझनेस करता सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन मागतात. आपण हे ज्या गोष्टी बाहेर करतो जाणते आजारते पण आणि या किती धोकादायक असू शकतात त्या गोष्टी लक्षात घ्या. वाहन चालवताना सिग्नलवर आपण जातो, बरेच जण इकडून येतात, काही जण नाशिक सिटीकडून येतात, काही नाशिक रोडकडून येतात, काही इकडचे लोक पुन्हा नाशिकमध्ये काही कामानिमित्त जातात. आपल्याला सिग्नल लागतं की नाही, सिग्नलचे रंग 3 सर्वांना, लाल, हिरवा आणि पिवळा, ती सिग्नल आहे. आपल्याला लाल रंग लागलेला दिसतो आणि आपण हळूच बघतो पोलीस दादा कोणत्या कोपऱ्यात उभा आहे, तर त्या कोपऱ्यात आपल्याला जायचं आहे इकडं पुर. पोलीस दादा तुमच्या पाठीमागे येणार नाही, पोलीस दादाकडे ते मशीन आहे, ते मशीन आहे, ई चलन मशीन म्हणतात. तुम्ही सिग्नल जॅम केला पळून गेले, तुम्ही टेबल शीट आत पळून जायचा प्रयत्न करणार, त्याच्यात एक बटन आहे, फक्त आम्ही तिकडे कॅमेरा करणार, बटन दाबणार, त्याच्यात तुमचा फोटो येतो, ताबडतोब त्या ठिकाणी आम्हाला सर्व समजतं. तो नंबर त्याच्यात आल्यानंतर नंबर तो बटन दाबला तर तुमची सगळी त्या गाडीची हिस्ट्री येते, गाडीचा मेक, गाडीचा कलर, गाडीचा नंबर, गाडीचा मालक, गाडीच्या मालकाचा फोन नंबर, सगळं आम्हाला एक क्षणात मिळतं, विद इन सेकंड 10-15 सेकंड सगळं माहिती उपलब्ध माहिती काही टाकणार तुमच्या. पोलीस नाही, तुम्हाला मागायचं सांगितलं, तुम्ही पोलीस दादाला फसवण्याचा प्रयत्न करू नका, पोलीस दादा फसत नाही, मी स्वतःला फसवतो. सिग्नल जॅम करून जायची काहीच आवश्यकता नाही, सिग्नलवरती थांबा, स्टॉप लाईन आहे, झेब्रा क्रॉसिंग आहे, झेब्रा क्रॉसिंग कशा करताय, तो पेडेस्ट्रियन वे आहे. बऱ्याच ठिकाणी तुमची शाळा कॉलेज आता रस्ता बनल्या कुठे गेलं तिथे सुद्धा पेडेस्ट्रियन वे होतात, तिथे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारलेले असतात. त्या ठिकाणी फक्त 5-4 रस्ता ओलांडायचा आहे, आपण तिथून रस्ता ओलांडायचा. आपल्याला रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालायचं शिकवलंय, डाव्या बाजूने चालतो की नाही, आपण डाव्या बाजूने चालावे, डाव्या बाजूने चालावे, डाव्या बाजूने चालावे, डाव्या बाजूने आपण नाही चालायचंय, डाव्या बाजूने आता वाहनांनीच चालायचंय, एक लक्षात घ्या. हा नियम वाहनांकरता होता आणि आहे की वाहनेही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायची. रस्त्याचे दोन भाग असतात, समोर येणारी वाहने, इकडून जाणारी वाहने, डाव्या बाजून चालायची, इकडून येणारी त्यांच्या डाव्या बाजून चालायची, इकडून जाणारी आपल्या डाव्या बाजूने चालायचं. वाहनांनी पायी चालणाऱ्याने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं, त्याच्याकडे लक्ष द्या. सवय लावा, थोडंसं वेगळं वाटतं, आम्ही पण प्रयत्न करून बघितला, त्याचं कारण तुम्हाला एक सांगतो, जर आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललो तर पाठीमागून जे वाहन येतं ते आपल्याला दिसत नाही. म्हणून बऱ्याच वेळा येतं काम प्रमुख वाहनांनी रस्त्यावर चालणाऱ्या 5-4 चिरडलं गाडी देऊन का घडतं असं, एकतर त्या व्यक्तीला काही दिसत नाही पाठीमागून गाडी येते का काय, जर त्याचा हॉर्न वाजला तर आपण मागे वळून बघायचा चान्स आपल्याला असला तर आपण बघून बाजूला सरकू शकतो, जर नाही चान्स मिळाला कारण ते असतात वेगळा, हॉर्न वाजला नाही वाजला नाही आपल्या लक्षात आलं, कानाला हेडफोन असले आजकाल चालतायचं गप्पा मारत बाकीचे वाहनां पाठीमागून येणारं वाहन आहे ते लक्षात येत नाही, म्हणून अशा वेळेस अपघात होऊ शकतो. म्हणून उजव्या बाजूने का चालावं, तर समोरून येणारं वाहन आपल्याला दिसतं का ते समोरून येतात आणि आपण चाललो आहोत तर कदाचित त्याचा ताबा सुटला किंवा आपल्याला वाटलं का ते आपल्या अंगावर येते तर आपण आपला जीव वाचवू नये करता बाजूला पळू शकतो, बाजूला जाऊ शकतो आणि आपला जीव वाचवू शकतो. म्हणून रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचा. वाहतुकीचे नियम थोडे आहेत, 300 आहेत, त्याच्यापैकी फार कमी आपल्याला लागू होतात.
आपल्याला वाहन तुम्ही किती लोकांनी नवीन वाहन घेतलं असेल किंवा तुमच्याकडे जुनं वाहन असेल त्याच्यावर एक पुस्तक मिळतं मित्रांनो. पुस्तक कोणी वाचलंय माहितीच असतं. आपण काय करतो नाही गाडी सर आरसी बुक आरसी बुक तुम्हाला शासनाकडून मिळतं गाडीची नोंदणी झाल्या एक पुस्तक येतं त्या गाडीची माहिती असते बरोबर की नाही. एक खूप चांगली गोष्ट असते की आपण बघतो आवडतो मला किती फ्री सर्व्हिसिंग कूपन मिळालं तुम्हाला आम्ही दरवेळेस चार देतो त्यावेळेस साहेब तुम्ही आमचे लकी मेंबर आहात तुम्हाला सहा दिले आपण अंदाज असतो ते सहा कूपन आपण बघतो आणि खुश करतो पुस्तक भेटतो आणि कधी वाचला त्याच्यात काय काय दिलेलं त्या गाडीबद्दल माहिती त्याला टायर कशा प्रकारचे लागतात त्याच्यात हवा कशी भरायची असते किती भरायची असते त्याची ब्रेकची पॉवर काय आहे त्याचे लाईट्स कसे आहे काय वापरायचं आहे काय नाही कपडे कसे घालायचे आहे गाडी चालवताना काय सिक्युरिटी घ्यायची आहे गाडी चालवताना लक्षात ठेवा तीन चार गोष्टी फार महत्वाच्या दिलेल्या आहेत. गाडी चालवताना तुमचे कपडे घालायला पाहिजे त्याच्यात इंग्लिशमध्ये शब्द वापरलाय कम्फर्टेबल आरामदायक कपडे पाहिजे जेणेकरून तुम्ही गाडीवर बसल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असे कपडे त्या ठिकाणी घालायचे. मागायची माहिती ना तुमची टाईट जीन्सची पॅन्ट काढायचा वर्षी काढायचा प्रयत्न करता निघत नाही अशा गोष्टी करतात मग कम्फर्टेबल कपडे पाहिजे. दुसरी गोष्ट दिली तुम्ही पायात शूज पाहिजे शूज का दिले चप्पल घातली तर पायाला घाम येतो की नाही बसल्या बसल्या बऱ्याच जणांच्या पायाला घाम आला असेल चालताना ती चप्पल सुद्धा सटकते म्हणून पायामध्ये शूज घालायचे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण ब्रेक मारतो त्यावेळेस चप्पल असेल तर कदाचित पाय सटकू शकतो ओला झाल्यामुळे घाम आल्यामुळे आणि पाहिजे ते प्रेशर आपण ब्रेकवर देऊ शकत नाही. ब्रेक कन्वर्ट होतं फिजिक्ससाठी ब्रेक मारला इकडे कमी पाकला तो लाईनापर्यंत जायपर्यंत तो किलोवॅट तसं वेट किलोवॅटमध्ये जातं म्हणून तो ब्रेक आपल्याला लाईनच्या ठिकाणी जाऊन ते थांबते काय म्हणून आपल्याला चप्पल न घालता शूज घालायचे. तळहात तळहाताला बसले असता घाम येत असेल आता साहजिक आहे त्याच्याकरता काय करायचं ब्रेक मारावं लागतात आपल्याला गाडी चालू लागते गाडी वळते हँडलची ग्रीप आहे जर आपण गाडी वळवायला गेलो कदाचित हाताला घाम आलेला असेल तर हात सटकू शकतो आपल्याला ब्रेक मारायला तेवढी पॉवर मिळू शकत नाही हातामध्ये बऱ्याच गाड्यांना ब्रेक आहे म्हणून त्या ठिकाणी क्लोज वापरायचे आहे. वापरतो आपण आणि वापरतो मग ते कशा करता शायनिंग असं नाही आपलं सुरक्षितता म्हणून दिली. तिसरी गोष्ट महत्वाची दिलेली आहे हेल्मेट. गाडीवर बसल्यावर सगळ्यात पहिल्यांदा गाडी चालू करायच्या अगोदर हेल्मेट घालानंतर गाडी चालू करा. ही जर तुम्ही सवय लावली तर तुम्हाला नक्कीच तुमचा जीवही वाचेल सुरक्षित घरी जाणार आणि हेल्मेट वापरायचे बरेच फायदे आहेत ना तुम्हाला सूर्यप्रकाशापासून तुम्हाला प्रखर सूर्यप्रकाश त्याच्यापासून संरक्षण मिळतं धुळेपासून संरक्षण मिळतं बऱ्याच गोष्टी आहेत चेहरा चांगला राहतो. हा मुलींच्या बाबतीत काय रस्त्यावर आम्ही गाडी आवडतो लेडीजच्या बाबतीत त्यांना विचारतो मॅडम आम्ही हो मॅडम तुम्ही हेल्मेट नाही घातलं अरे बेटा तू हेल्मेट नाही घातले साहेब ते काय ना ते आमची हेअरस्टाईल नाही हेअरस्टाईल महत्वाची आहे आपला जीव महत्वाचा लक्षात घ्या की आपण लग्न समारंभात जातो हळदीला जातो सजून धजून जातो घरातून तयारी करून जातो टू व्हीलरवर जर जात असाल तर नक्कीच हेल्मेट घाला तुमची हेअर स्टाईल तिथं जाऊन पण दुरुस्त मित्रांचं तिथेच असत हेल्मेट का नाही घातो चालू होतो इथून मी तुमची एक गोष्ट सांगतो एक असा अपघात झाला होता एका ठिकाणी मॅडम तुम्हाला सांगतो एक अपघात असा झाला की जो मुलगा पडला त्या मुलाने काय केलं होतं घरातून न विचारता गाडी घेतली होती आणि फक्त त्याला कुठं जायचं होतं अर्धा किलोमीटर पण नसतं घरापासून जवळच गाडी घेऊन गेला आणि रस्त्यात पडला अपघात झाला ऑन दी स्पॉट. आम्ही पोहोचलो आई वडील मोठ्या आकांताने ओरडत होते जागेवर ते कलेवर पडलेलं त्या ठिकाणी आम्ही आदळून गेलो आमच्याही आकाला घाबरलं आम्ही माणूस आहेत आम्हालाही पाहू राहिलं आम्हालाही आता यमतीशी बोलाव करायला हवा हा आमचा पण प्रश्न उभा राहिला ते पटावट टाकलं सोबत सर सुपरस्टार पार पडले त्यांना विचारलं कुठं चालला होता म्हणजे साहेब घरात छावी टाकलेली होती त्यांनी काढली आणि इथून तिथं काहीतरी चालला होता बघा काय घडलं इथून तिथं आपण म्हणतो ना काही साहेब इथून तिथं चाललो चुकीचं आहे यमराज पदोपदी रस्त्यात फिरत असतात ते त्यांचा रेडा फार फास्ट आहे आपल्यापेक्षा खूप पिढी त्यांचा त्याच्यामुळे सावध राहा त्यांच्या कचाट्यात कुणी सापडू नका त्याचे
रिक्वेस्ट आपला सगळं पाळा कधी कधी म्हणतो आपण मम्मी म्हणते अल्पेटा जरा मला आपण उपस्थित करत नाही जरा घेऊ नाही आपण काय करतो वस्तू घ्यायला करता म्हणतो मम्मी गाडी देता पप्पा जरा गाडी देता का मम्मी जातो हट्ट करतो गाडी घ्यायला करता गाडी घेऊन जायचं असतं दुकान असतं अर्धा एक किलोमीटर आपण जातो किती 4 किलोमीटर गाडी मिळालेली असते ना आपल्याला थोडं फिरवायची अवस्थ असते कधी नव्हती मिळते ना पप्पा काही रोज गाडी देते मम्मी काही रोज गाडी कधीतरी देते 1 किलोमीटर आहे 4 किलोमीटरचा फिरा त्याचं काय करतो आपण आता 4 किलोमीटर तर जायचंच आहे त्याचं आपण बनवतो विमान दुचाकीचं बनवायचं एरोप्लेन जे आपण फास्ट म्हणजे हवे तिकडे तिकडे कसं उडतो आपण आपल्या मनालाच माहिती त्याचं विमान चालवायचं पळवायचं बनवायचं पळायचं गाडी जोरात चालवायची रस्त्यात पळायचं घरच्यांना त्रास आहे त्याचं काही विमान बनवू नका तिला टू व्हीलरच्या टू व्हीलरच घ्यावा वेगाने गाडी चालवू नका जोराने गाडी पळवू नका ती तुमच्या अशा जे तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे मला इथं गाडी थांबायची नाही इथं गाडी थांबायची बरेच जण म्हणतात की हायवेला साहेब खूप स्पीडने गाड्या चालवतात त्याच्याकडे आता नियम आहेत तुमच्या काही ठिकाणी बोर्ड लावलेले तुम्हाला असते 20, 30, 40 सिटीमध्ये 40 वर नाही 40 पर्यंत स्पीड लिमिट दिली आहे आणि आपली गाडी चालते 60, 70, 80 जोरात पळवतो आपण हायवेला आहे लिमिटेशन्स इथे दिलेले 50, 60, 80, 90 ठिकठिकाणी आमच्या गाड्या उभ्या असतात बऱ्याच ठिकाणी आता कॅमेरे लावले म्हणजे तुमच्या गाड्या इंटरसेप्ट करतात आमच्याकडे त्याचे इंटरसेप्टर मोबाईल आणि इंटरसेप्टर कॅमेरे अशा मोबाईल्स आमचे पण आहेत आणि कॅमेरे पण लावलेले आहेत त्या ठिकाणी तुमची गाडी दिसली विशिष्ट अशा स्पीडच्या वर गेली तो इंटरसेप्ट करतो कॅच करतो ताबडतोब ते लगेच तुम्हाला मेसेज 2000 रुपये फाईन ओव्हर स्पीडचा कमीत कमी शासनाने ठरवलं 2000 रुपये फाईन तुमच्या लगेच येतो गाडीवर बघा बऱ्याच जणांच्या गाडीवरती पाहिजे 1000 होता 16 डिसेंबर 1921 पासून वाढ आहे 2000 सर्व रकमा 500 रुपयाच्या वरती आहेत काहींच्या जेही आपल्याला मोटर व्हीकलमध्ये आपल्याला जर गाडी चालवायची असेल तर कमीत कमी फाईन आपला 500 रुपये एवढा प्रॉसिमोर आपण गाडी उभी करतो त्याच्यावर जर गाडी उभी दिसली तरी त्या ठिकाणी आपल्याला 200 रुपये 500 रुपये दंड भरायचा आहे म्हणून जेव्हा पासून चुकणे गाडी उभी करून आमच्या मोहीम चालू असतात आम्ही सांगत असतो गाडी मागे या गाडी मागे आता नवीन नवीन सिस्टीम येत आहेत आपल्या ठिकाणी बऱ्याच सिग्नलवरती आता कॅमेरे लावलेले आहेत एवढ्या महिन्याभरात चालू होतील तर सर्व सिस्टीम चालू आहे तुमची गाडी ऑटोमॅटिक इंटरसेप्ट केली जाईल तुम्हाला लगेच मेसेज येईल त्याच्या नावावर गाडी येत आता मेसेज येईल आपल्याला सुद्धा दंड भरायचा का तुम्ही ऐकत नाही सांगा त्याच्याकरता म्हणजे का कारण आपल्याकडे आहे कोणत्याही गोष्टीला आपण घाबरत नाही पण शिक्षा या गोष्टीला घाबरतो सरांनी तर तुम्हाला कॉलेजमध्ये शिक्षा दिली तर तुम्ही घाबरणार तुम्हाला जर शिक्षा दिली नाही तुम्हाला काही दंडच केला नाही तुम्ही घाबरणार का पोलीस शिस्त राहील का आपण घाबरतो त्या गोष्टीला का जर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षा केली जाते दंड केला जातो त्या ठिकाणी आपण घाबरणार म्हणून याचा ही सर्व सविस्तर ज्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या त्याच्यामध्ये कॅमेरे आपण एक भाग आहे मित्रांनो तुम्ही आपले घरातून निघताना रस्त्यावर चालताना आपली गाडी गाडीची परिस्थिती गाडी दुरुस्त आहे का ना दुरुस्त आहे ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे गाडीमध्ये हवा किती आहे सर्व लाईट चालू आहेत का नाही आरसी सुस्थितीत आहेत का नाही आपले कपडे चांगले आहेत का नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण हेल्मेट घातलं आहे का या गोष्टी बघितल्याशिवाय गाडी घराच्या बाहेर आणायची नाही गाडी बाहेर चालवायची नाही मला जे जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी बोलवलं आपल्याशी विनंतीच करण्याची मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे आणि आपल्या प्राध्यापक साहेबांचे सर्वांचे प्राचार्य साहेबांचे आभार मानतो आणि जर तुम्हाला कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता न्याय तुमच्याकरता सांगतोय काही शंका आहे कोणाला काही बोलायचं आहे बोला बोला काही आहे तुमच्या मागचे वाचनी संबंधी आहे तुम्हाला काही गायडन्स हवा असेल गायडन्स वैयक्तिक नको आहे म्हणजे गायडन्स तुमचा प्रश्न वैयक्तिक नको आहे सार्वजनिक प्रश्न असावा जो सर्वांना पडलेला असेल किंवा सर्वांच्या कामाचा असेल वैयक्तिक नाही वैयक्तिक करता मला नंतर भेटा प्रश्न काहीच नाही तुम्हाला सर्वांना प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत असं मला वाटतं आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या पुरांची एकदा धन्यवाद
सर आपण अतिशय अभूत्या वाणीमध्ये चालकाकडून होणाऱ्या चुका आणि वाहतुकीचे नियम याबद्दल माहिती दिली. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी संकल्प करूया की आम्ही हेल्मेट घालणार आणि मगच गाडी चालवणार. खरे तर कुठलीही चांगली सवय आपल्याला एक किंवा दोन दिवसामध्ये लागत नाही. मानसशास्त्र असं सांगतं की तुम्हाला कुठलीही चांगली सवय लागायला 22 दिवसांचा अवधी लागतो. 21 दिवस तुम्ही रोज हेल्मेट घातलं तर 22व्या दिवशी तुमचा मेंदू तुम्हाला आदेश देईल आणि तुम्ही नाही घातलं तर तुम्ही बेचैन व्हाल. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, सिर सलामत तो बगडी बचास. 1/2 किलोमीटर जायचं असेल तरी आपण हेल्मेट घालूया. सर आपले खूप खूप आभार मानते. कार्यक्रमाची औपचारिक सांगता होते आहे. आभाराने आभार व्यक्त करत आहे प्राध्यापक किरण शेंडे. जी घोषवाक्य लिहिलेली आहे ती आमच्याकडे जमा करायची आहे. प्रातिनिधिक स्वरूपात बक्षीस देत असलो तरी त्या सर्वांनी असं समजायचं की ते बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे.
अननीय माननीय श्री धनराज पाटील सर यांच्या हस्ते सत्कार संपन्न होणार आहे. पहिला बक्षीस पात्र विद्यार्थी आहे विशाल श्याम चौधरी वर्ग 11वी. त्याने एकच स्लोगन लिहिलेला आहे पण विद्यार्थी मित्रांनो ऐका किती सुंदर आहे. रस्ताही तुमचाच वेळही तुमचाच घाई केली तर मृत्यूही तुमचाच. Gracias.